हे आंदोलनाची दिशा फरकवण्याचं काम सुरू होतंय आणि आंदोलनाला बदनाम करण्याचं काम हे सुरू आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं की सरकार म्हणून या सगळ्या गोष्टीची चौकशी करणं गरजेचं आहे आणि एखादा विषय जो आहे तो सरकारने दंडुकशाहीने न सोडवता चर्चेमधून सोडवला पाहिजे आणि म्हणून चर्चा करून या विषयावरती मार्ग काढण्याचं काम हे सरकारने करायला पाहिजे. परंतु जे आरोप जरांगी करतायत आणि ते आंदोलक म्हणून तरी अख्ख्या महाराष्ट्राला मराठा समाजाला एक दिशा देण्याचं काम त्या निमित्ताने केलंय त्यामुळे त्यांचं वक्तव्य जे आहे त्या वक्तव्याची चौकशी होणं हे तितकंच गरजेचं आहे. निश्चित राज्यामध्ये आर्थिक खडखडाट आहे. कामाची घोषणा केली जाते परंतु जी कामं सुरू आहेत ती मंद गतीने सुरू आहेत. ठेकेदारांची बिलं निघत नाही आहेत आणि त्यामुळे आर्थिक दिवाळखोरी आणि ज्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत ते यातून महाराष्ट्राचं विदारक चित्र जे आहे आर्थिक स्थितीचं ते दिसतंय आणि त्यामुळे त्यांनी जर अशा पद्धतीचं वक्तव्य केलं असेल तर ते सध्याच्या स्थितीला योग्य आहे. नाशिकमधून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जर महायुतीमध्ये ती जागा जर मिळाली तर किंवा महायुतीचाच उमेदवार त्या ठिकाणी विजयी होईल. असं आहे की उमेदवार जो असतो तोच स्वतःसाठी आणि पक्षासाठी मतं मागतो आणि कार्यकर्ते मतं मागतात त्यामुळे निवडणुकीतली प्रक्रिया आहे की उमेदवार आणि कार्यकर्ता आणि पक्ष यांनी सगळ्यांनी मिळून स्वतःसाठी मतं मागायचं. मैं तो यही कहता हूं कि जिस तरह के आरोप प्रत्यारोप हो रहे हैं मराठा आंदोलन को बदनाम करने का काम कोई कर रहा है उसकी जांच होनी चाहिए. ऐसे है कि मनोज जरांगे पाटिल और अन्य मुख्यमंत्री या सरकार के प्रतिनिधियों की जो भी मीटिंग हुई है उनको जो कमिटमेंट किया गया है और इस कमिटमेंट के नाते सगे सोयरे के लिए उन्होंने अध्यादेश निकाला उस अध्यादेश के ऊपर ऑब्जेक्शन सजेशन आए हैं और उनको कई कमिटमेंट सरकार से होगी इसलिए वो आंदोलन कर रहे हैं. ऐसे है कि देखिए महाराष्ट्र की एक संस्कृति है. महाराष्ट्र में आंदोलन भी हम करते हैं लोकशाही पद्धति से करते हैं और मुझे लगता है कि आंदोलन हो या कोई भी किसी तरह के डिमांड